subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार, मी प्रिया भुजबळ. नवी मुंबई मध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. जशी काही नवी मुंबई मध्ये निवडणुकीची तयारी चालू झाली आहे, तसं समीकरण देखील बदलताना दिसत आहे. नगरसेवकांनी तर आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये काही इच्छुक समाजसेवक देखील कामाला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आज आपल्या सोबत भाजपचे नेरूळ वॉर्ड अध्यक्ष प्रदीप गुरकुल आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी आतापर्यंत काय काय कामे केली आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही आज आमच्या स्टुडिओ मध्ये आलात. आमच्या प्रभागाचा तुमचा आढावा करून द्या. काय सांगाल, कोणता प्रभाग येतो तुमचा? माझा नेरूळ पश्चिमला प्रभाग क्रमांक 86 येतो आणि मी गेली 3 टर्म तिथे वार्ड अध्यक्ष म्हणून काम पाहतोय भारतीय जनता पार्टीचं. सर, राजकारणात कसे आलात, सामाजिक कामे तुमची कशी झालेली यामध्ये? मी राजकारणामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सक्रिय झालो. नेरूळ पश्चिमला उपविभाग संघटक म्हणून जबाबदारी होती. त्याच्यानंतर काही काळानंतर तिथे जी संधी मिळायला पाहिजे होती शिवसेनेमध्ये, ती मिळाली नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं मला वार्ड अध्यक्ष या पदासाठी धुरा देणार असं सांगितलं होतं आणि ती मला दिली. हावरे साहेबांच्या इलेक्शनच्या वेळेला मला ती जबाबदारी मिळाली होती, तर ती मी फार चांगल्या पद्धतीने आजही पार पाडतो. तेव्हा मी वार्ड अध्यक्ष झालो होतो, आजपर्यंत मीच वार्ड अध्यक्ष आहे त्या वार्डामध्ये. प्रभागाचे क्रमांक बदलत गेले, पण वार्ड अध्यक्ष प्रदीप बुरकुल ह्याच नावाने आजपर्यंत राहिला तिकडे. सर, नेमकी तुमचा विभाग प्रभागामध्ये विभाग कोणते कोणते येतात, सेक्टर्स कोणते कोणते येतात, काय त्याच्याबद्दल सांगा. माझा प्रभाग क्रमांक 86 हा नेरूळ सेक्टर 6 आणि सारसोळे ह्याच्यामध्ये वॉर्डामध्ये थोडंसं सारसोळे गावाचा भाग आणि काही GS कॉलनीचा भाग आलेला आहे असा आमचा प्रभाग तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये सारसोळ्यातले ग्रामस्थ पण येतात आणि कॉलनीतले काही बिल्डिंग्स पण येतात असा मतदारसंघ तयार झालेला आहे यावेळेला प्रभाग क्रमांक 86 म्हणून. सर, तुम्ही निवडणुकीमध्ये तर आलेला आहात, पक्षामध्ये तर आलेला आहात, भाजप पक्षच का निवडायचा तुम्ही हे केला आणि किती वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये सक्रिय आहात? मी आता सांगितलं तुम्हाला, मी शिवसेनेमध्ये होतो, त्याच्यानंतर मी उपविभाग संघटकची जबाबदारी माझ्याकडे होतीच, पण नंतर मला काही संधी मिळाली नाही तिकडे नवीन. मला इकडे भारतीय जनता पार्टीमध्ये वार्ड अध्यक्ष हे पद मिळत होतं आणि मला वाटलं की त्या माध्यमातून मी आणखीन लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचेल, कारण माझ्या एक व्ह्यू होतं की मला जायचं होतं, पुढे जायचं होतं राजकारणामध्ये आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये स्वतःला सिद्ध करायचं होतं. म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला मला वार्ड अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली त्यांच्याकडे आणि आजपर्यंत मी ती जबाबदारी पार पाडत आहे. सर, मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पत्नी देखील निवडणुकीमध्ये उभ्या होत्या, कोणत्या पार्टीचा आधार घेऊन उभ्या होत्या, तुम्ही निवडणूक कशी लढलेली होती? गेल्या वेळेची परिस्थिती वेगळी होती, मीही नवीनच होतो पण पक्षामध्ये जुना झालो होतो, पण संधी आम्हाला दिली नाही पक्षाने त्यावेळेला, कारण शिवसेनेबरोबर युती होती. त्या युतीमध्ये त्यांना असं वाटलं की शिवसेनेला तो प्रभाग द्यावा, त्यामुळे तो तिकडे गेला. मी थोडा नाराज होतो, पण इलेक्शन लढवायलाच पाहिजे, कारण रेसमधून बाहेर जाणं हे मला त्यावेळेला योग्य वाटलं नाही. निवडून येणार की नाही येणार हा माझ्यासमोरचा प्रश्न नव्हता. माझ्यासमोरचा प्रश्न हा होता की आपण एक अनुभव घेणं गरजेचं आहे आणि तो अनुभव मला घ्यायचा होता. तो माझ्या पत्नीच्या माध्यमातून मी तिथं तो अनुभव घेतला आणि तिला उभं केलं. किती मतं मिळतील, किती मतं येणार आहेत किंवा नाही येणार तो विषय नव्हता, पण इलेक्शन लढवणं गरजेचं होतं, कारण लोकांना एक संदेश द्यायचा होता की आम्ही आज इलेक्शन लढवतो आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये सक्रिय राहू. आणि आज आम्ही ती परिस्थिती निर्माण केलेली आहे वॉर्डमध्ये की त्या परिस्थितीमध्ये आणि त्या प्रक्रियेमध्ये मी आज खूप पुढे आहे. सर, जनतेसाठी तुम्ही आतापर्यंत प्रभागातील नागरिकांना काय काय काम केलेले, तसेच कोरोनाचा काळ देखील आता पार पडलेला आहे, कोरोनाच्या काळात नागरिकांना तुम्ही कशी मदत केलेली आहे? मी गेली 15 वर्ष वार्ड अध्यक्ष असल्यामुळे वॉर्डामध्ये मी ज्या समस्या दिसतील मी फिरलो तर मला दिसलं की हे होत नाही आहे, तर मी पत्रव्यवहार केलेले आहेत महानगरपालिकेबरोबर, ते कामं पण करून घेतलेले आहेत. विभागाधिकारी असतील, आयुक्त साहेब असतील, ह्यांना मी पत्रव्यवहार देऊन ती कामं करून घेतलेली आणि खूप कामं झालेली आहेत वॉर्डामधले. असे माझ्याकडे मी दिल्यानंतर जे आलेले पत्रांचे उत्तरंसुद्धा माझ्याकडे की हे काम झालेलं आहे म्हणून अशा पद्धतीने. आणि राहिला कोरोनाच्या काळामध्ये आम्ही भरपूर मदत केलेली आहे लोकांना आणि त्या मदतीतून लोकांना खरंच गरज होती की बाबा हे व्हायला पाहिजे होतं, हे नव्हतं, ते नव्हतं, सगळं बंद होतं, तरी पण आम्ही लोकांना खूप मदत केलेली, आजही करतो आहे. आजही परिस्थिती तशीच आहे, काही परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही आहे, कोरोना अजून काही गेलेला नाही आहे, त्यामुळे आजही मदतीचा हात चालूच आहे. कोरोनाच्या काळामध्ये तर आजही सक्रियच आहे, पण मी तुम्ही म्हणालात की काय कामं केली, ती मी सांगितलं की मी पत्रव्यवहार केली किंवा लोकांपर्यंत पोचलो, लोकांना मी सांगितलं मी हे काम केलं ते काम केलं, मी करतच राहिलं. मी मेन माझा एक प्रश्न होता की रोजगार,
तरुणांना रोजगार नाही आहे. मी माझ्या प्रभागामधल्या किंवा मी प्रभाग म्हणून नाही पण नेरूळ सेक्टर 6 असा विभाग बघून, म्हणजे मी बघतो, मी प्रभाग बघतच नाही, आणि त्या विभागामधून मी कित्येक तरी तरुण मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि स्वतः सक्रिय राहतो मी, ते कुठे जातात तिथे मी स्वतः फोनवरती किंवा प्रत्यक्षात गेलेलो आहे त्यांच्याबरोबर, आणि त्यांना तिथे मी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सर, जसं तुम्ही आता म्हणाला की तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहात, जसे तुम्ही नेहरूचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून तिथे कार्यरत आहातच बरेच वर्षापासून, तर तरुणांना अजून कोणत्या संधी तुम्ही उपलब्ध करून देणार त्या ठिकाणी, आणि तरुणांना कसा पुढाकार देणार आहात, काय त्याच्या माध्यमातून काय सांगणार? मी एकच सांगेन आता तुम्हाला की आता येणारी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये जर माझा विजय झाला, मी जर निवडून आलो, तर माझ्या प्रभागामध्ये मी विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्यासाठी एक असं एक आजपर्यंत कोणी प्रयत्न केले नाहीत ते प्रयत्न मी करणार आहे. अभ्यासिका होणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांना घरामध्ये छोट्या सदनिका असल्यामुळे प्रत्येकाला अभ्यास करता येत नाही, त्यासाठी अभ्यासिका असणं गरजेचं आहे. आणि मी महानगरपालिकेच्या कार्यामध्ये हे येत नाही की मी त्यांना तिथे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठला तरी रोजगार उपलब्ध करण्यासाठी देईल, पण मी माझ्या पर्सनल लेवलला वैयक्तिक मी एक छोटंसं माझ्या ऑफिसमध्येच एक रोजगार म्हणजे रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सर्व कंपन्यांना ऑपॉर्च्युनिटी म्हणून दर वीकला एक मी जॉब फेअर लावणार आहे. त्याच्यातनं प्रभागातले असेल किंवा इतर प्रभागातले असतील किंवा कुठल्या तरी सेक्टरमधले असतील, तरी मी नेरूळ पश्चिम म्हणून एक स्वतःचं एक प्लेसमेंट सेंटर जे मोफत नोकरी उपलब्ध करून देईल असं एक मी स्वतःच तिथं प्रयत्न करून उपलब्ध करणार आहे माझ्या प्रभागातल्या आणि बाकीच्या काही लोकांना मदत लागत असेल त्यांच्यासाठी. सो तुमचा मनातला प्रभाग कसा आहे आणि त्याचा विकास तुम्ही कसा करणार? माझ्या मनातला प्रभाग तर खूप सुंदर असायला पाहिजे असं मला वाटतं, जे आज 15 वर्षामध्ये झालेलं नाही आहे. रस्ते चांगले असायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तिथे स्वच्छता असायला पाहिजे. आज आपली महानगरपालिका प्रथम क्रमांकावरती येते महाराष्ट्रामध्ये, 3 नंबरला आपल्या जगामध्ये येते. तर आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपला प्रभाग सुंदर आणि चांगलं, म्हणजे आज आपण म्हणतो की उद्यानाचं नवी मुंबई शहर, तर आता जो प्रभाग मला पडला आहे त्या प्रभागामध्ये उद्यानासाठी जागाच नाही आहे, पण माझ्या डोक्यामध्ये एक व्ह्यू आहे, शाळा आहे, शाळेचं मैदान आहे, त्या शाळेच्या मैदानामध्ये एका कॉर्नरला आपण त्या प्रभागासाठी एक उद्यान उभं करावं येणाऱ्या काळामध्ये असं माझी संकल्पना आहे. आणि सारसोळे ग्रामस्थ असतील किंवा सेक्टर 6 असा आम्ही काही विषय घेत नाही, सर्व समानच आहेत, आगरीकोळी बांधव आमचेच आहेत. आम्ही पण बाहेर नाही आलो जरी असलो तरी ते आम्हाला ॲडजस्ट करतात, आम्ही त्यांना ॲडजस्ट करतो. आणि त्यांची काही कामं असतील किंवा कॉलनीत लोकांच्या सगळ्यांची कामं मी करणार आहे. आणि माझा एक प्रमुख एक विषय आहे जो मी मागे पत्रव्यवहार केलेला आहे, आमच्या सारसोळे गावाला लागून आणि सेक्टर 6 लागून पांबीचलगत सारसोळे जेटी आहे, त्या जेटीच्या इथे आगरीकोळी बांधवांना नारळी पौर्णिमा असेल किंवा त्यांचे काही सण असतील, उत्सव असतील किंवा मच्छीमारीसाठी जायला लागतं, तर त्यांना पाम बीच रस्ता क्रॉस करून जावा लागतो. तर तो रस्ता क्रॉस करताना त्यांना त्रास होतो, मृत्युमुखीची संख्याही तिथे ॲक्सिडेंट वगैरे झालेले आहेत पाम बीचला भरपूरसे. तर माझं असं आहे की कराव्याच्या धर्तीवरती सेक्टर 6 सारसोळेला एक जेटीला जाण्यासाठी अंडरग्राऊंड भुयारी मार्ग असावा, जेणेकरून लोकांची सुरक्षेचा प्रश्न आहे तो निर्माण होणार नाही आणि लोक त्या भुयाराचा चांगल्या पद्धतीने उपयोग करतील. सर, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निवडून जर आलात तर कोणत्या समस्यांना प्राधान्य देणार किंवा कोणतं विजन घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात? माझं विजन एकच आहे की प्रभागामध्ये चांगल्या दर्जाची कामं होणं, चांगले उद्यानं असणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असायला पाहिजे, शाळा आता त्या प्रभागामध्ये शाळा आहे तर त्या शाळेमध्ये आपल्याला ऑलिम्पिकच्या लेवलच्या स्केटिंग्स ग्राउंड असतील, बॅडमिंटन ग्राउंड्स, आता आपल्याकडे जागा उपलब्ध आहे तर आपण तिथे ते महानगरपालिकेच्या माध्यमातून ते उपलब्ध करण्याची गरज आहे. महिलांसाठी मला स्वयंरोजगार उभा करायचा आहे आणि माझी इच्छा आहे मनातली की तो प्रभाग किंवा तो सेक्टर येणाऱ्या काळामध्ये एक महिलांचा स्वयंरोजगार उपलब्ध करणारा प्रभाग किंवा सेक्टर 6 असं मला नाव रूपाला आणायचं आहे आणि मी ते महिलांसाठी करणार आहे. आणि राहिले रोड रस्ते गट आपण तर नेहमीचेच प्रश्न असतात, वॉटर मीटर आणि गटरचा विषय हा कॉमन विषय आहे, तो महानगरपालिका करतेच, आपण पाठपुरावा करायचा असतो आणि तो आपण प्रत्येक वेळेला करत आलेलो आहे, ते तर होणार आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण वॉर्डमध्ये किंवा आपल्या सेक्टरमध्ये आणखी काय नवीन ऑपॉर्च्युनिटी घेऊन, आणखी असा एक माझा असा एक विषय आहे की मी हे काम करताना मी जे नागरिक मला मतदान करतील किंवा जे नागरिक सेक्टर 6 राहतात त्यांचा विचारविनिमय करून मला महासभेमध्ये काय बोलायचं आहे, तर त्यांनी मला सांगावं की बुरकुल साहेब हा विषय घ्या, आपल्या प्रभागाला ह्याची गरज आहे, तो विषय मी महानगरपालिकेमध्ये नेऊन मांडणार आणि तो विषयावरती मी भांडणार आणि तो विषय मी करून घेणार. लोकांच्या विचारातनं येणारं सेक्टर 6 मला घडवायचं आहे. माझे तर विचार आहेतच, मी लोकांपर्यंत मांडेल, पण त्यांनी मला सांगावं की तुम्ही हे करा, मी त्याचा पाठपुरावा करू, ते नेहमी करेल. आणि चांगल्या दर्जाचा कंत्राटदार हा आपल्या सेक्टर 6 असायला पाहिजे ही माझी प्रमुख भूमिका राहील.
सर तुम्ही प्रभाग क्रमांक 86 मधून भाजपमधून इच्छुक आहात. महाविकास आघाडी कशा प्रकारे नवी मुंबईमध्ये आता होते, नवी मुंबईमध्येच काय राज्यामध्ये देखील महाविकास आघाडीचं सरकार आहे, कशा प्रकारे तुम्हाला हे आव्हान वाटतंय, काय वाटतं तुम्हाला? मॅडम, असा विषय आहे की आता मी ज्या प्रभागामध्ये राहतो, सेक्टर 6 प्रभाग क्रमांक 86 आहे, तिथली परिस्थिती आता अशी आहे की मागच्या वेळेला जयश्री ठाकूर ह्या आमच्या राष्ट्रवादीतून आमच्या भाजपमध्ये आलेल्या उमेदवार होत्या, त्या ST मधून उभ्या होत्या. तर यावेळेला त्यांची संधी समजा मागे पुढे होत असेल तर मी तिथे इच्छुक आहे. पण आमची तयारी खूप पुढे आहे भाजपची, म्हणजे माझी काय असेल किंवा कुणी उमेदवार असेल त्याची तयारी खूप पुढे असेल. कारण महाविकास आघाडीला हेच माहिती नाही आहे की त्यांचा उमेदवार कोण असेल, का तिथे ते शिवसेनेला देणार आहेत, राष्ट्रवादीला देणार आहेत की काँग्रेसला देणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांमध्ये संभ्रम आहे की आमचा उमेदवार कोण असेल, आमची ही सीट कुणाला दिली जाईल. तसं आमच्याकडे तसं काहीच नाही आहे, त्यामुळे आम्ही 100% भाजपचा उमेदवार असेल आणि भाजपचाच उमेदवार निवडून येईल प्रभाग क्रमांक 86 मध्ये. सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्या माध्यमातून आमच्या व्ह्यूअर्सला काय संदेश द्याल? मी व्ह्यूअर्सला हेच संदेश देईल की आवाज टुडे खूप चांगल्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये काम करतात. सामाजिकदृष्ट्या असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये ते प्राधान्याने काम करतात. आज आम्हालाही संधी तुम्ही दिलेली आहे, अशाच संधी तुम्ही आम्हाला व्ह्यूअर्स म्हणून लोकांपर्यंत पोचवता, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि येणाऱ्या काळामध्ये असंच तुमचं चॅनलचं स्वरूप वाढावं आणि त्या माध्यमातून मी लोकांनाही सांगेल की आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, बघायला पाहिजे. कारण नवी मुंबईत ज्या घडामोडी घडतात त्या आपल्यापर्यंत एक माध्यम असतं, आपण नेहमीच न्यूज बघत असतो, तर ते माध्यम आपल्याला उपलब्ध आहे. यूट्यूबवर असेल, चॅनलवरती असेल, तर आपण सगळ्यांनी ते बघणं गरजेचं आहे. कारण नवी मुंबईतल्या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी आवाज कुठे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, तर माझ्या तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा आहे आणि आमच्यासारख्या सर्व समाजसेवकांना आपण संधी उपलब्ध करून देता बोलण्याची, त्याच्याबद्दल मी आपले खूप आभार आणि धन्यवाद मानतो. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, तुमच्या अवॉर्डचा पूर्ण आढावा आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्ट केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. आज आपल्यासोबत नेरूरचे वॉर्ड अध्यक्ष, भाजपचे नेरूरचे वॉर्ड अध्यक्ष प्रदीप गुरुकुल यांनी त्यांच्या प्रभागाचा संपूर्ण आढावा आपल्याशी स्पष्ट केलेला आहे, किंवा त्यांचा संपूर्ण आढावा आपल्या आवाज पुढ्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना अशा शुभेच्छा असो. राहो, लवकरच आपण भेटूया नवीन इच्छुक समाजसेवकांसोबत नवीन विषय घेऊन. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.